दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पेट्रोल पंपावरील रोकड चोरून जबलपूर येथे पळणाऱ्या तरुणाला प्रेयसीच्या मदतीने पोलिसांनी केली अटक. सालकेचा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला कमांडोची आत्महत्या. पोलिसांनी कथित प्रियकराला केली अटक. आणि शिवाजीनगर परिसरात कटलेली पतंग पकडण्यासाठी गच्चीवर गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन मृत्यू. पोलिसांच्या कारवाईची भीती भल्या भल्यांना खरं बोलायला भाग पाडते. असाच प्रकार इमामवाडा पोलिसांसमोर आला. एका तरुणाने पेट्रोल पंपावरील रोकड चोरून जबलपूरला पळ काढला. पोलिसांना त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मिळाला. त्याला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडही मदत करत होती आणि याचाच फायदा घेत पोलिसांनी प्रेयसीच्या मदतीने त्याला जबलपूर येथून पकडले. मेडिकल चौकातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रीवा मध्य प्रदेशातील धर्मेंद्र मिश्रा याला त्याच्या मालकाने नोकरीवरून काढून टाकले. याचा राग येऊन त्यांनी पेट्रोल पंपाच्या गल्लीतून 93,000 रुपये चोरून पळ काढला. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये धर्मेंद्र चोरी करताना दिसत आहे. अशा स्थितीत त्याचा मोबाईल ट्रेसिंग वर ठेवून शोध सुरू करण्यात आला. ट्रेसिंग दरम्यान तो सिम कार्ड क्रमांक सारखे बदलत असल्याचे आढळून आले. प्रत्येक वेळी त्याचे लोकेशन जबलपूर शहरात दिसत होते, पण प्रत्येक वेळी तो ठराविक मोबाईल नंबर वरूनच कॉल करत होता. अशा स्थितीत पोलिसांना त्या क्रमांकाची माहिती मिळाली. अशा स्थितीत पोलिसांनी थेट त्याच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. धर्मेंद्र चोरी करून नागपुरातून पळून गेल्याचे तिने सांगितले. मैत्रिणीला माहिती असली तरी तिने आरोपीला मदत केल्यास तिच्यावरही कारवाई केली जाईल असा दबाव पोलिसांनी आणला. मुलीने होकार दिला आणि धर्मेंद्रला पकडण्यासाठी पोलिसांसह जबलपूरला गेली. तरुणीने त्याला जबलपूरच्या बस स्थानकाजवळ भेटण्यासाठी बोलावले. पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता, ज्याने त्याला लगेच अटक करण्यात आली. इमामवाडा पोलीस स्टेशनला दिनांक 7/12/2021 या दिवशी 381 भादवी अन्वये गुन्हा नोंद झाला होता आणि इंडियन ऑइल पंपचे मॅनेजर श्री विनय मनोहर कडवे यांनी फिर्याद दिली होती. तर त्यांची फिर्याद तेथील गार्ड पेट्रोल पंपावरील गार्ड धर्मेंद्र मिश्रा याच्या विरोधात दिली होती. त्याने ड्युटीवरून जायच्या वेळेस 93,000 रुपये ड्रॉवरमधून काढून चोरून नेले होते अशी माहिती समजली होती. तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ जबलपूर रोडला टीम रवाना केली होती. आपण सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक ट्रॅडिशनल तसंच टॅक्टिस वापरून त्याला ताब्यात घेऊन 88,940 तसेच 2 मोबाईल असा 1,09,040 रुपयाचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे. सध्या तो आरोपी अटकेत आहे आणि आपण कायदेशीर पुढील कारवाई करीत आहोत. तो साधारणतः 15 दिवसापासून नोकरीला होता पेट्रोल पंपावर. पण त्याचं जे काम करण्याची पद्धत किंवा अनडिसिप्लिन वेळेवर न येणे यामुळे त्याला त्याच दिवशी तो उशीर आल्यामुळे त्याला काढून टाकला होता. त्याची जे पगार जे काम केलेचं रक्कम होती त्याला दिलेली होती. मग जाता जाता त्याने ते पैसे चोरून नेले. महिला कमांडोने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव ज्योती यशवंत बघेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती सालेकसा पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत होती. 2017 तिचं लग्न पांढरी पाऊल दौना येथील रहिवासी रमेश गिरिया यांच्यासोबत झाला होता. रमेशही सालेकसा ठाण्यातील C60 पथकात होता. दोघेही आपल्या 2.5 वर्षाचा मुलगा व पित्यासोबत सालेकसा इथे किरायाच्या घरात राहत होते. नेहमीप्रमाणे दोघेही आपल्या ड्युटीवर निघून गेले. ज्योती मधूनच पोलीस ठाण्यातून घरी परत आली. नंतर माहीत झाले की तिने फाशी घेतली आहे.
पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ज्योतीला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। मात्र तिची स्थिती गंभीर असल्यामुळे सालेकसा येथील डॉक्टरांनी तिला गोंदियातील खासगी रुग्णालयात पाठवले, परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता ज्योती ठाण्यात आली होती। प्राथमिक तपासात ज्योतीच कुठल्या तरी प्रवीण बोरकर नावाच्या इसमाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे। त्या दोघांमध्ये सकाळी ठाण्यात शाब्दिक बचाबाची झाली व त्यानंतर ज्योती घरी गेली व तिने फाशी घेतली। सध्या पोलिसांनी ज्योतीच्या कथित प्रियकराला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं आहे। पतंग पकडण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाला। मरण पावलेल्या तरुणाचं नाव मयूर वैद्य असे असून तो 23 वर्षाचा होता। कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील शिवाजीनगर येथील रहिवासी 23 वर्षीय मयूर वैद्य कटलेली पतंग पकडण्यासाठी आपल्याच घराच्या छतावर चढला, मात्र अचानक त्याचं संतुलन बिघडल्याने तो डोक्याच्या भरावर पडला, त्यामुळे मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। मयूरच्या नातेवाईकांनी त्याला मेडिकलमध्ये उपचाराकरिता दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मिळालेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। कोंढाळी काटोल मार्गावर काटोलवरून कोंढाळीकडे येणाऱ्या कारने अचानक समोर आलेल्या नीलगायला धडक दिली। या धडकेत नीलगायचा जागीच मृत्यू झाला तर कार अनियंत्रित होऊन रस्त्यावरून 100 फूट खाली कोसळली। या अपघातात कार चालक व कारचे मालक जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार वनपरिक्षेत्र कोंढाळीच्या मेंढे पठार बीटच्या मौजा कलकुही शिवार येथील सर्वे नंबर 15 अंतर्गत येणाऱ्या कोंढाळी काटोल मार्गावरील चक्रीघाटच्या वळणावर गुरुवारी सायंकाळी स्विफ्ट डिझायर ही कार काटोलवरून कोंढाळीकडे येत होती। याच दरम्यान कोंढाळी काटोल मार्गावरील कलकुही जंगलातून एक नीलगाय अचानक कारच्या समोर आली। भरधाव येणाऱ्या कारने नीलगायला धडक देताच गाय गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला, तर कार रस्त्याच्या कडेला 100 फूट खाली उतरून एका झाडाला आदळून पलटली। या दुर्घटनेत वायगाव निवासी कारचालक गजानन महादेव धावट व कारमालक विकास परवानी राहणार अमरावती जखमी झाले। घटनेनंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी दोघांनाही कारमधून बाहेर काढले व कोंढाळी येथील स्वास्थ्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनाधिकारी फिरोज पठाण, वनरक्षक प्रियंका पाटील यांच्यासह इतर कर्मचारी व वनविभागाचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृत नीलगायीचं कोंढाळी येथील पशुधन अधिकारी यांच्यातर्फे शवविच्छेदन करून तिचे अंतिम संस्कार केले। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर होत आहे। मुले दररोज शाळेत पोहोचत नसल्याने त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे, तर शेतकरी व सर्वसामान्य नागरिकही चिंतेत आहेत। संपामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे, त्याचबरोबर महामंडळाचेही आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ जवळ येत आहे। संप असाच सुरू राहिल्यास आणि परिस्थिती अशीच राहिल्यास आपले नुकसान होण्याची भीती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतावत आहे। कधी ग्रामीण भागातील काही भागात एसटी बस पोहोचत आहेत, तर काही ठिकाणी प्रवासी अजूनही बसची वाट पाहत आहेत। गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शालेय विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। त्यांच्या भविष्याची चिंता पालकांना सतावते आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शासनाने 1 ते 12वीपर्यंत शाळा सुरू केल्या आहेत, तसेच गावकऱ्यांना खरेदी विक्रीसाठी दवाखाना, बँक शहरात जावे लागते।
बस सेवा बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने सर्वांनाच हैराण केले आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा आहे, त्यामुळे एसटी बसने प्रवास करणे अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित पण आहे. आता विद्यार्थ्यांपासून ते प्रत्येकाला खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागत आहे, मात्र भरमसाठ शुल्कामुळे त्यांचा खिसा रिकामा होत आहे. खाजगी वाहनचालक दुप्पट तिकीट घेत आहेत, वाहन पूर्णपणे भरेपर्यंत ते वाहनही सोडत नाहीत, त्यामुळे प्रवाशांचा तसेच नोकरदार लोकांचा व विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया जात आहे. महाराष्ट्रातील विदर्भात एका व्यक्तीने एक असे संग्रहालय उभारले आहे ज्याद्वारे 50,000 नामांकित लोकांचे आवाज 18,000 कॅसेटमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून असलम खान नावाची व्यक्ती कॅसेट्समध्ये आवाज रेकॉर्ड करत आहे. जगातील कोणत्याही व्यक्तीचे भाषण, संदेश किंवा मुलाखती असतील तर गुगल नंतर आता यवतमाळ दिग्रस येथील असलम खान यांच्याकडेही ते सापडतील, ज्यांच्या कॅसेट लायब्ररीमध्ये असलम खान यांनी 50,000 लोकांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवले आहेत. त्यात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जॉन एफ कॅनेडी, ओसामा बिन लादेन, बीबीसी लंडन, व्हॉइस ऑफ अमेरिका, व्हॉइस ऑफ जर्मनी, आकाशवाणी मुंबई सह अनेक रेडिओ स्टेशन्सवर प्रसारित होणारे कार्यक्रम आणि जगभरातील अनेक नेत्यांची भाषणे यांचे संग्रहालय पाहायला मिळेल. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील असलम खान यांनी गेल्या 30 वर्षांपासून या कॅसेट संग्रहाची निर्मिती केली असून त्याद्वारे आतापर्यंत 1,000 कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. हे जे मी रेकॉर्डिंग केलेली आहे, जगात माझ्या मते जर कुणीच केली नसेल रेडिओवरून रेकॉर्डिंग, हे रेडिओचं पूर्ण रेकॉर्डिंग रेडिओवरून केलेली आहे आणि आज ही करत असतो मी, कारण दुर्मिळ कॅसेट भेटत असते मला काही, आणि रेकॉर्डिंग जे चांगले चांगले मुलाखती आजही येतात या टी व्हीच्या काळात, या इंटरनेटच्या काळात, तरी आज मी मुलाखत रेकॉर्ड करत असतो. आणि माझ्याजवळ जे कार्यक्रम आहेत ते मी सांगितलं की मोठ्यापासून लहान्यापर्यंत, आणि फोनिंग कार्यक्रम जे असतात आणि लोक खेड्यातले लोक, गावातले लोक, शहरातले लोक फोन करून, आकाशवाणीला फोन करून आपले आवडीचे गाणे ऐकतात आणि संभाषण करतात, ते संभाषण आणि गाणी माझ्याजवळ रेकॉर्ड आहे. मी म्हणतो ना की जगातले सगळे मोठे लोकांचे आवाज रेडिओच्या माध्यमातून जे ऐकवण्यात आली ते माझ्याजवळ रेकॉर्ड आहे. म्हणजे मी एक हे सांगतो की लंडनची महाराणी मलिका एलिझबेथ त्यांची लग्नाची कॅसेट, कार्यक्रमाची कॅसेट माझ्याजवळ आहे, आणि ते अशी की बीबीसीनं त्यांचे वार्षिक म्हणजे त्यांचे लग्नाचे याच्यावर भेट दिली होती, त्यांनी ते कार्यक्रम ऐकवलं होतं, 1950 कार्यक्रम आहे. तर या तऱ्हेनं ऐतिहासिक कार्यक्रम माझ्याजवळ जवळ जवळ रेकॉर्ड केलेले आहे रेडिओच्या माध्यमातून. लगभग 50,000 लोकांचा आवाज आहे, आणि माझ्याजवळ व्हॉइस ऑफ अमेरिकेचा एक कार्यक्रम आहे हॅलो इंडिया, तर त्यांचे पूर्ण बहुतेक कार्यक्रम म्हणजे 95% कार्यक्रम माझ्याजवळ रेकॉर्ड आहे, आणि ते कमीत कमी 4,000 लोकांची फोनिंग कार्यक्रम टेप आहे माझ्या. पारशिवणी तहसीलच्या सिंगोरी कोळसा खाणीतील डम्पिंग यार्ड परिसरात अवैधरित्या कोळसा घेऊन जात असताना पारशिवणी पोलिसांनी बोलेरो गाडी पकडून आरोपी चालकास अटक करून 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार पारशिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंगोरी कोळसा खाणीच्या डम्पिंग यार्ड परिसरात रात्रीच्या सुमारास कोळसा चोरी करून हिंगणा मार्गावरून तामसवाडी फाट्याकडे निघालेल्या बोलेरो पिकअप वाहनाची माहिती वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडचे सुरक्षा अधिकारी रवी कांदे यांनी पारशिवणी पोलिसांना मोबाईलवरून दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार संदीप कडू व मुदस्सर जमाल व अमित यादव यांनी तामसवाडी फाट्याजवळ वाहन थांबवून बोलेरो पिकअपची तपासणी केली. त्यात 2,560 किलो चोरीचा कोळसा सापडला. पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर सुशील बाबूलाल गोलिया, सावनेर रहिवासी, याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून कार आणि कोळसा असा 4,20,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली DB पाठक यांनी केली. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.